करणारे हात मात्र चेहऱ्यावर उत्साह आणि अचंबित करणारं त्यांचं ढोलवादन. हे आहेत पुण्यातील शिरूर तालुक्यातील याकूब भाई अलाउद्दीन मणियार. वयाच्या अवघ्या 75व्या वर्षात देखील ढोल वाजवण्याचा त्यांचा हा उत्साह पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. याकूब मणियार हे वयाच्या 11व्या वर्षापासून काची ढोल वाजवतात. महाराष्ट्रातील लोकप्रिय लोकवाद्य म्हणजे काची ढोल. पिढ्यानपिढ्या ही कला आमच्याकडे आली आणि आम्ही ती कला जोपासल्याचं ते सांगतात. आम्ही जवळजवळ 50 वर्षापासून वाजवतो असतो. वयाच्या 11व्या वर्षापासून चालू आहे. आता माझं 76 वर्ष वय चालू आहे. चुलते आजोबा पणजोबा आज 4थी पिढी आहे आमची. आमचा व्यवसाय पूर्वीपासून बांगडीचा व्यवसाय आहे. लग्नामध्ये बांगड्या भरतो, यात्रेमध्ये बांगड्या भरतो. असा पूर्वीपासून आमच्या आजोबा पणजोबापासून आम्ही मण्यार खानदानी आमची आहे. तर आमचा हा व्यवसाय वाजवण्याचा आणि बांगडीचा व्यवसाय आहे पहिल्यापासून. याकूब हे बालेशा सणई ताफा निर्वी या पथकात अनेक वर्षांपासून काची ढोल वाजवत आहेत. लहानपणापासून कलेची आस असल्याने तसेच वाद्यावरील निष्ठा आणि आपल्या माध्यमातून महाराष्ट्रातील लोककला जपण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. आपली लोककला ही कलावंतांना जगवते. महाराष्ट्रात तमाशा, लावणी, शाहिरी, भारुड, वाघ्या मुरळी, गोंधळ यांसारख्या लोककला प्रकारांना त्या त्या भागात लोकमान्यता जरी मिळाली असली तरी दुर्दैवाने लोककलावंतांच्या हाती मात्र काहीच लागत नाही. कुटुंबाचा वारसा म्हणून काही लोक या कलेचं जतन करतायत, पण त्यांचा योग्य सन्मान देखील होत नसल्याची खंत याकूब मणियार यांनी बोलताना व्यक्त केली आहे. महाराष्ट्राची लोक परंपरा ही टिकायला पाहिजे. हे डीजे वगैरे हे बंद व्हायला पाहिजे. सध्या डीजे वगैरे लग्नामध्ये वाजतात, परंतु हे सुद्धा आमचं पारंपरिक वाद्य चालू राहायला पाहिजे. वाद्य आमच्याकडे सनई, ताशा, ढोल, संबळ, सोरपिटी असे ढोलक असे 5-6 वाद्य आहेत सगळे. आणि आमच्या वाजवण्याचा विचार करायला पाहिजे, आम्हाला मानधन सुद्धा मिळायला पाहिजे.